विरोधी पक्ष नेता अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथिगृहावर भेट घेतली. अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी घेऊन अजित पवार हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले. या भेटीनंतर सरकार विशेष पॅकेजची घोषणा करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. अवकाळीच्या मुद्द्यावर अजित पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे या आधी देखील निवेदनाद्वारे मागणी केली होती. भेटीपूर्वी अजित पवार यांनी काय प्रतिक्रिया दिली होती ते देखील आपण पाहूया. मी मागणी अशी केलेली आहे म्हणजे आम्ही सगळ्यांनीच 1,00,000 रुपये बारमाईला त्या ठिकाणी द्या आणि 50,000 रुपये एकरी पिकांना द्या अशा प्रकारची आपण मागणी केली. या संदर्भात अधिक माहिती देत आहे आपले प्रतिनिधी मनोज दळाकर. मनोज, या सर्व प्रकरणाबद्दल काय आता अधिक माहिती आणि काय बैठकीमध्ये चर्चा झाली असावी नेमकी? नक्कीच श्रेयस, आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथिगृहावरती भेट घेतली आहे. आणि या भेटी अगोदर तुम्ही बघितलं तर काल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहिले होते आणि त्या पत्रामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे आणि त्यांनी शेतपिकासाठी 50,000 रुपये तर फळबागांसाठी 1,00,000 रुपयाची तात्काळ मदत करावी असं सांगितलं होतं. तर या संदर्भामध्ये ही काल मुख्यमंत्र्यांची भेट होणार होती पण मुख्यमंत्री हे दौऱ्यावरती असल्यामुळे ती भेट होऊ शकली नाही. त्यामुळे आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेतलेली आहे. तर तुम्ही बघितलं तर यामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते यांची एक कमिटी स्थापन करणार आणि या कमिटीमधून काही नेमणूक करण्यात येणार आहे आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांना कशी मदत केली जाईल या गोष्टीचा विचार केला जाणार आहे. तसंच यात ह्या बैठकीमध्ये विरोधी पक्षनेता अजित पवार ज्या मागण्या घेऊन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे गेले होते त्याबद्दल ही चर्चा झाली. चर्चा सकारात्मक झाली कशी झाली याबद्दल अजित पवारांनी काही माध्यमांशी चर्चा केली आहे? नक्कीच श्रेयस, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि अजित पवार यांमध्ये बैठक झाली. ही बैठक सकारात्मक झालेली आहे. आता शेतकऱ्यांना जे नुकसान झालं आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांसाठी काय पॅकेज जाहीर होते हे देखील पाहणं गरजेचं. अजून पर्यंत ही बातमी आलेली नाही की काही कोणतं पॅकेज जाहीर झालेलं आहे पण ही बातमी थोड्या थोड्यामध्ये माध्यमांना समजेल आणि त्या प्रकारे शेतकऱ्यांना काय पॅकेज जाहीर केलं गेलं आहे हे माहिती पडेल. आणि तुम्ही ही बैठक महत्वाची होती आणि बैठक ही सकारात्मक झालेली आहे आणि शेतकऱ्यांना सरकारकडून मदत होणार आहे. अजित पवार यांच्या संदर्भात सकाळपासून माध्यमांमध्ये अशा चर्चा सुरू आहे की भाजपात जाणार या संदर्भात दावा देखील अंजनी दमानिया यांनी केलेला आहे. त्या संदर्भात अजित पवार यांनी काही माहिती दिलेली आहे? नक्कीच श्रेयस, तुम्ही बघितलं तर आज सकाळी अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी अंजनी दमानिया यांनी एक वक्तव्य केलं होते की अजित पवार हे भाजपामध्ये जाणार पण त्यावरती अजित पवारांनी त्यांना सडेतोड उत्तर दिलेलं आहे आणि ते असं काही म्हणजे जाणार नाही आहे ही बातमी खोटी असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. जी शरद, धन्यवाद मनोज आपण दिलेल्या माहितीबद्दल.